कश्यप परुळेकर, स्टार प्रवावरील जय भवानी जय शिवाजी या मालिकेमध्ये मी नेतूजी पालकर ही भूमिका साकारत आहे। सुरुवातीला अगदी दशमी क्रिएशन्स यांचे निर्माते यांच्याकडून जेव्हा मला विचारण्यात आलं नेतूजी पालकर या भूमिकेबद्दल आपण करणार का म्हणून, तर अर्थातच खूपच उत्साह होता। परंतु नेतूजी पालकर यांच्याबद्दल मला सर्वसामान्यच माहिती होती की ते महाराजांचे अगदी निष्ठावंत शिलेदार होते। पुढे चालून काही कारणास्तव मग ते मुस्लिम धर्म त्यांनी स्वीकारला आणि मग पुन्हा महाराष्ट्रांना आपल्या स्वराज्यात घेऊन आले आणि पुन्हा मग त्यांनी हिंदू धर्म स्वीकारले, इतपतच माहिती मला उपलब्ध होती। आता म्हटलं आपण जेव्हा नेतूजी पालकर साकारणार आहोत तर आपल्याकडे इत्यंभूत माहिती त्यांची हवी आहे, तर कमीत कमी वेळामध्ये ती माहिती आपल्याला कुठून उपलब्ध होईल याकरता आमच्या रिसर्च टीमनेच मला एक पुस्तक त्यांनी मला पाठवलं तातडीने, अगदी शिवछत्रपतींचे शिलेदार हे डॉक्टर सचिन पवार लिखित पुस्तक आहे। खरं तर ही कॉपी आहे, कारण मला अगदीच कमी कमी वेळामध्ये आमच्या रिसर्च टीमने ही पाठवलेली कॉपी आहे, पण हे पुस्तक बाजारात उपलब्ध आहे, आपण जरूर ते वाचा। या पुस्तकाची खासियत म्हणजे आपल्या महाराजांचे शिलेदार यांच्याबद्दल अगदी अगदी इत्यंभूत माहिती तुम्हाला या पुस्तकामध्ये मिळेल। जसं की त्याच्यामध्ये लेखकांनी मांडलेली आहे, बघा, तानाजी यसाजी बाजी हे कोण होते, त्यांचे मूळ नाव गाव कोणते, त्यांच्या माता पितांचे नाव काय, स्वराज्याच्या चाकरीत ते नेमके कधी व कसे दाखल झाले, त्यांचा मृत्यू नेमका कोठे व कोणत्या परिस्थितीत झाला, याबद्दलची सगळी माहिती या पुस्तकामध्ये आपल्याला उपलब्ध आहे। एवढंच नव्हे तर महाराजांबद्दल त्यांच्या संदर्भामध्ये काही अगदी छोट्या छोट्या गोष्टीही आपल्याला ह्यातून कळतात। बऱ्याचशा अशा घटना की ज्या घटना इतर पुस्तकांमध्ये कदाचित आपल्याला अर्धवट माहिती मिळेल किंवा काय, परंतु ह्या पुस्तकामध्ये मात्र पूर्ण माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला गेलेला आहे आपल्या लेखक डॉक्टर सचिन पवार यांच्याकडून। आणि अर्थातच जय भवानी जय शिवाजी या मालिकेसाठी म्हणून आमची जी संपूर्ण रिसर्च टीम आहे त्यातलेच ते एक सदस्य देखील आहेत। तर मला नेतूजी पालकर ही भूमिका साकारत असताना ही माहिती त्यांच्या लिहिलेल्या पुस्तकामधून मिळाली, त्याबद्दल मी खरंच आमचे लेखक डॉक्टर सचिन पवार यांचे खूप खूप आभार मानतो। आणि आपण रसिक हो, आपणासही मी नमूद करतो की आपण हे पुस्तक जरूर वाचा। महाराजांबद्दल माहिती मिळवण्याकरता, त्यांच्या शिलेदारांबद्दल माहिती मिळवण्याकरता हे पुस्तक नक्कीच तुम्हाला पुरेपूर मदत करेल। धन्यवाद।